जर काहीतरी वाईट घडलं असेल तुमच्यासोबत तर तुम्ही ते कधीच कधीच विसरू नये कारण जर तुम्ही ते विसरला तर पुन्हा त्याला तुम्ही बळी पडू शकता मुळात याचं कारण असे की आपण शिकवलं नाहीये आपल्या मुलांना आणि जगातील लोकांना की आपण आपल्या क्षमता कशा वापरायच्या तर मग सर्व काही आपल्याला दुःख देत माझा पुढचा प्रश्न असा आहे सद्गुरू जेव्हा काहीतरी वाईट घडतं कोणासोबत आणि आपल्याला माहिती आहे की ते नेहमीच त्यांच्या मनात राहतं ते त्याच्याबद्दल खूपदा विचार करत असतात पण पुढे नंतर अशी वेळ येते की ते तयार असतात ते सगळं विसरायला त्यांना त्यांचा भूतकाळ विसरायची इच्छा नसते कारण त्यांना दोषी असल्यासारखं वाटतं ते विसरायचं म्हटलं तर तर असं का होतं आणि आपण अपराधीपणाची भावना कशी सोडून द्यावी जसं जर आपण लैंगिक अत्याचाराचं उदाहरण घेतलं जर एखाद्या मुलीचे लैंगिक शोषण झालं असेल आणि ती अशा टप्प्यावर पोहोचली असेल जिथे ती त्या गोष्टीला विसरायला तयार असेल पण तिला तसं करायला वाटतो कारण त्या तिला खूप त्रास दिलाय खूप काळापासून आणि फक्त तिलाच नाही तर तिच्या जवळच्या लोकांनाही तर त्या गोष्टीने एका टप्प्यावर विसरणे योग्य आहे का अशी परिस्थिती कशी हाताळावी मला वाटतं की ही समस्या अशा गैरसमजातून येते की काहीतरी अप्रिय किंवा वाईट जे एखाद्याच्या आयुष्यात घडतं ते कोणाही सोबत घडू शकतं अनेक वेगवेगळ्या प्रकारे जर ते घडलं तर लोकांना वाटतं की त्याने ते विसरून जावं नाही तुम्ही ते कधीच विसरू नये जर काहीतरी वाईट घडलं तुमच्यासोबत तुम्ही ते कधीच कधीच विसरू नये कारण जर तुम्ही ते विसरला तर पुन्हा तुम्ही त्याला बळी पडू शकता पण पर... आपल्याला फरक कळला पाहिजे स्मृती काय आहे आणि सध्या अस्तित्वात काय आहे यातला तुम्ही अस्तित्वात आहात स्मृती ही मृत स्मृती आहे तुम्ही ती एक शहाणपण म्हणून वापरली पाहिजे जै, जेणेकरून अशा गोष्टी घडणार नाही तुमच्या आयुष्यात पण ही वस्तुस्थिती आहे बहुत हो हो की बहुतेक लोकांसाठी दहा वर्षांपूर्वी जे घडलं त्याचं त्यांना अजूनही दुःख होत परवा काय होईल याबद्दल ते आधीच दुःखी आहेत ओखी नाही दहा वर्षांपूर्वी जे घडलं किंवा दहा दिवसांपूर्वी ती आता अस्तित्वात नाहीये आहे का आहे का नाही परवा काय घडू शकतं ते आता अस्तित्वात नाहीये आहे का नाही म्हणजे मुळात तुम्हाला अशा गोष्टींच दुःख आहे जे अस्तित्वातच नाही आहेत तुमच्यापैकी किती जण मानसशास्त्राचे विद्यार्थी आहेत तिथं वैद्यकीय भाषेत काय म्हणायचं अशा लोकांना ज्यांना अस्तित्वात नसलेल्या गोष्टींच दुःख होतं नाही नाही त्यांना सांगू नका त्यांना त्याच ते पण दुःख होईल जर तुम्ही अशा गोष्टींचं दुःख करताय ज्या अस्तित्वातच नाहीयेत तर एका दृष्टीनं तो वेडे पण आहे नाही का हे तुम्हाला खूप क्रूर वाटेल सध्या जेव्हा मी असं म्हणतो कारण ओ मला खूप वेदना झाल्यात हे बघा तुम्ही तुमच्या वेदना बक्षीसारख्या मिरवताय तसं करू नका जेव्हा काहीतरी वाईट घडतं आपल्यासोबत जेव्हा काहीतरी आपल्याला आपण हुशार होऊ शकतो किंवा घाय होऊ शकतो ही निवड आपल्याकडे एकतर आपण शहाणे होऊ शकतो किंवा घायल होऊ त्यामुळं बोललोय आयुष्य फक्त ठराविक कालावधी आहे ते क्षणाक्षणाला कमी होत आहे तुम्ही आता इथे बस बसल्या बसल्या इथं आल्यापासून तुम्ही तुमच्या मृत्यूच्या एक तास आणखी जवळ गेला आहात हो की नाही हो नक्कीच ते निघून जाते आपल्या सगळ्यांसाठीच तर इथ वेळ कुठे प्रत्येक अनुभव जखमेसारखा वागवायला नाही हे तुमचं शहाण पण बनलं पाहिजे जर भयानक गोष्टी घडल्या तुमच्या सोबत तर तुम्ही इतरांपेक्षा शहाणे झाले पाहिजे इतरांपेक्षा कितीतरी लवकर नाही का पण दुर्दैवानं बहुतेक लोक घायाळ होण्याची निवड करतात याच साधं कारण म्हणजे आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये आपण काहीही केलेलं नाहीये मानवी मनाच्या स्वभावाबद्दल आपण व्यस्त आहोत बेडकं आणि झुरळ आणि झाडं आणि रसायनशास्त्र भौतिकशास्त्र ग्रह आणि सगळं काही शिकण्यामध्ये पण याच्या स्वभावाकडे काहीच लक्ष दिलं जात नाहीये म्हणून आपल्या क्षमता कशा वापरायची आपल्याला माहित नाहीये सगळ्यात मोठी शक्ती जी आमच्याकडे आहे सध्या एक मनुष्य म्हणून तुमच्याकडे एक अगदी स्पष्ट स्मरण शक्ती आहे जे जे काही घडलं ते तुम्ही आठवू शकता जणू काही ते आता अस्तित्वात आहे हो ना इथे एक भांडार आहे एक संग्रह आहे तुमच्या मनात जो तुम्हाला हवा असेल तर संपूर्ण प्रसंग पुन्हा रिप्ले करू शकतो मात्र ही एक समस्या बनली आहे तुम्हाला जुन्या चित्रपटाचा त्रास होऊ लागलाय आणि तुमच्याकडे एक अतिशय विलक्षण कल्पनाशक्ती आहे म्हणून तुम्हाला आधीच उद्याचा त्रास होतोय जो अजूनही आलेला नाहीये मुळात याच कारण असं आहे की आपण शिकवलं नाहीये आपल्या मुलांना आणि जगातील लोकांना की आपण आपल्या क्षमता कशा वापरायच्या आपली स्मृती कशी वापरायची आपली कल्पनाशक्ती कशी वापरायची आयुष्य या क्षणी कसं अनुभव आपला या क्षणाचा अनुभव कसा प्रखर करायचा तुमचं संपूर्ण आयुष्य या तीन आयामांमध्ये घडतंय स्मृती आत्ताचा अनुभव आणि कल्पनाशक्ती हेच तुमचं आयुष्य आहे नाही का हे तीन आयाम आहेत आम्ही त्यांना त्रिकाल म्हणतो काळाचे तीन आयाम तुमच्या आयुष्याचा सगळा अनुभव यामध्येच घडतोय पण तुम्ही जर फरक विसरलात की भूतकाळ काय आहे वर्तमान काय आहे भविष्य काय तर सगळ्याचाच तुम्हाला त्रास होतो पण सगळ्यांसोबतच भयंकर गोष्टी घडल्या नाही आहेत दुर्दैवानं काही लोकांसोबत त्या घडल्या आहेत बाकीच्या लोकांना उगाच कशाचं तरी दुःख होत नाही का कारण दुःख करणं फॅशनेबल झालंय आज था। लोकांना वाटतं की जर त्यांना दुःख होत असेल तर ते खूप ज्ञानी आहेत ते खूप प्रगल्भ आहेत नाही तो नुसता वेडे पण आहे कारण तुम्ही अशा गोष्टीचं दुःख करताय ज्या अस्तित्वातच नाही आहेत तुम्हाला या क्षणी जे घडतंय त्याचं दुःख नाहीये तुम्हाला दुःख होतंय काल जे घडलं त्याचं आणि तुम्हाला आताच दुःख होतंय अशा गोष्टीचं जी कदाचित उद्या घडू शकेल हा वेडेपणा वाढला आहे याचं साधं कारण म्हणजे आपण लोकांना कधीच प्रशिक्षण दिलं नाहीये की त्यांच्या क्षमतांचा वापर कसा करावा तुम्हाला हे मान्य आहे का की हे मानवी यंत्र जे तुम्ही बाळगता आणि मी बाळगतो हे पृथ्वीवरील सगळ्यात अत्याधुनिक यंत्र आहे हॅलो तुम्ही त्याचं युजर्स मॅन्युअल वाचले का कधी युजर्स मॅन्युअल वाचलाय का तुम्ही नाही केव्हा वाचणार आहात तुम्ही ते शेवटच्या दिवशी <laughs> <laughs> जर तुम्ही एक नवीन फोन विकत घेतला तुम्ही युजर्स मॅन्युअल पहिल्या तीन दिवसात वाचलं पाहिजे की तीन वर्षांनंतर जेव्हा तो फोन फेकायची वेळ येईल लवकरात लवकर नाही ग पहिल्या दिवशीच तुम्ही ते वाचलं पाहिजे तरच तुम्ही हा फोन चांगला वापरू शकता आणि यासाठी पण हेच लागू होतं जर तुम्हाला याचं स्वरूप काय हे समजत नसेल तर तुम्ही हे कसं वापरणार हे तुम्हालाच नष्ट करते तुमची स्वतःची बुद्धीच तुमचा नाश करतीय तुम्ही त्याला तणाव चिंता वेदना दुःख काहीही म्हणू शकतं मुळात तुमची बुद्धी तुमच्याच विरोधात उभी ठाकली हेच वास्तव आहे तुमच्या बुद्धीनं जर तुमच्यासाठी काम केलं असतं तुमच्याकडून सूचना घेतल्या असत्या तर तुम्ही स्वतःला अगदी आनंदी ठेवलं असतं नाही का हॅलो तुमची बुद्धी तुमच्याच विरुद्ध आहे तुमची बुद्धी तुमच्या विरुद्ध का आहे याकडे तुम्हाला बघावं लागेल असं नाही की अशा गोष्टी ज्या घडायला नको होत्या घडल्या त्यांना तुम्ही पुरस्कार पदक म्हणून वागवता आयुष्यभर यामुळे अनेक महिला माझा विरोध करू शकतात जर मी तुमच्या विरोधात असतो तर मी इथे आलो नसतो हो ना yes. <laughs>